दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिकच्या मनमाड मध्ये सुसाट कारने दिलेल्या धडकेत गणेश मूर्ती घेण्यासाठी आलेल्या 7 वर्षीय चिमुकलीसह 5 ते 6 गणेश भक्त जखमी झाल्याची घटना समोर येते, तर रिक्षासह 4 ते 5 दुचाकींचेही नुकसान झाले असून मनमाड नांदगाव रोडवरील गणेश मूर्ती विक्री केंद्रासमोर हा भीषण अपघात झालाय। कार चालक नांदगावचा असून गणपती मूर्ती घेऊन नांदगावकडे जात असताना नियंत्रण सुटल्याने हा अपघात झालाय। अपघातानंतर कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। जखमींवर मनमाड व मालेगावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। रूपाली केदारे, दक्ष न्यूज, मनमाड। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। काल पालखेड चौफुली येथे आंदोलन करण्यात आले। राज्य सरकारने कंत्राटी भरती प्रक्रिया करण्याचा आदेश काढला असून त्या आदेशानुसार 9 कंपन्यांना भरती प्रक्रिया करण्याचा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले, तरी हा शासन निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा यासाठी काल रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्याम हिरे, विधानसभा कार्याध्यक्ष संतोष रेहरे, महिला तालुका अध्यक्ष नगरसेविका शैलाताई उफाडे, निकिता बावा, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष तौशिफ मणियार, संदीप बेरे, किसान तालुका अध्यक्ष छबू मटाले, उपाध्यक्ष भाऊसाहेब गणोरे, सागर गुंभाडे, मंजूर शेख, सुरेश गांगोडे, अंकुश झनकर, अमोल भवर, सुभाष रेहरे, अनिल पवार, गुलाब शिंगाडे, आप्पा धुळे, बाळासाहेब बोरस्ते आदी उपस्थित होते व राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष भास्कर भगरे सर व अनिल दादा देशमुख यांनी मार्गदर्शन केले। ज्या लोकांनी, ज्या माणसांनी आपल्या नोकऱ्यांमध्ये 50% महिलांना आरक्षण दिलं, ज्या माणसांनी आपलं भविष्य ओळखून सांगितलं, या कंत्राटी सरकारकडून युवकांना भविष्य नाही म्हणून पवार साहेब भविष्यामध्ये हा युवक तुमच्या विचाराच्या आणि तुमच्या राष्ट्रवादी युवक तर्फे जे सांगितलं आता या पुढे जी पद भरती भरणार आहे ती कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरणार आहे। या संदर्भात या शासनाने एक नवीन जीआर काढलेला आहे। या जीआर संदर्भात सर्व संपूर्ण महाराष्ट्रात आज आंदोलन होत आहे। आदरणीय शरद पवार साहेब, तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, युवकांचे प्रदेशाध्यक्ष महबूबाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आज संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन होत आहे। या सरकारला विनंती करतो की जो कंत्राटी जीआर काढलेला आहे त्यामध्ये अवकड सरकारची जी मागे जी यूपीएससी एमपीएससी कंत्राटी भरती असेल, ग्रामसेवक असेल, ही भरती व्हायची, ही परीक्षा अभ्यास करून व्हायची, आता परंतु तसं काही घडणार नाही। या सरकारने 9 कंपन्या अधिकृत केल्यात आणि त्या कंपनीमार्फत युवकांना रोजगार मिळणार आहे आणि त्या कंपनीला 15% कमिशन जाणार आहे। अशा प्रकारचं शासनाने या ठिकाणी जीआर काढलेला आहे, परंतु या जीआरने या युवकांचं आयुष्य धोक्यात येणार आहे, येणाऱ्या पिढी उद्ध्वस्त होणार आहेत। अशा प्रकारचा जो जीआर आहे हा कुठेतरी शासनाने रद्द करावा याच्या निषेधार्थ आज दिंडोरी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही इथं आंदोलन करीत आहोत। तसेच अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे असतील, शेतकऱ्यांना कुठेही प्रकारे 12 तास वीज मिळत नाही। आता शेतीचा हंगाम चालू झालाय आणि मध्येच लगेच कुठेतरी वीज भार नियम चालू केलाय। तसेच दुसरा प्रश्न असेल की गेल्या मागील काळात जिल्हा बँकेने शासनाच्या जिल्हा बँकेचे जे कर्मचारी आहेत हे शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन बहुत 100% लोक तिथं नेऊन ही दुर्मी वसुली चालू केली, ही त्वरित थांबवावी आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी असे या ठिकाणी मी सांगतो। संतोष विदाते, दक्ष न्यूज, दिंडोरी।
दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। शिव रस्त्यालगत राहत असलेले श्री भाऊसाहेब बाळा कदम कातरणी यांच्या गट नंबर 59 मध्ये सकाळी 8 सुमारास 2 कुत्र्यांच्या हल्ल्यात लांडोर जखमी झाला असताना लांडोरचा कुत्र्यांनी एक डोळा निकामी केला असून लांडोरच्या पूर्ण शरीरावर मोठ्या प्रमाणात चावा घेऊन जखमी केले होते। यावेळी सोमनाथ भाऊसाहेब कदम शेतकरी हातात काठी घेऊन मोकट कुत्र्यांना आरडाओरडा करून लांडोर यास कुत्र्याच्या हल्ल्यापासून सोडविले। त्यावेळी कुत्रे इतके हिंस्र झालेले आहेत ते माणसांवरती हल्ला करण्याच्या तयारीत होते। सोमनाथ कदम यांनी ही माहिती सामाजिक कार्यकर्ते निसर्गप्रेमी श्री भागवत झाल्टे कातरवाडीकर यांना दिली व त्यांनी सकाळी 8:30 वाजता घटनास्थळी त्वरित भेट देऊन स्वतः त्या लांडोरला पाणी पाजल्यावर तो लांडोर बेशुद्ध अवस्थेत असताना लांडोर शुद्धीवर आला। झाल्टे यांनी वन विभाग कर्मचारी वनरक्षक मॅडम सोनाली वाघ चांदवाड यांना संपर्क करून सविस्तर माहिती दिली। त्यांनी त्वरित आपले वन विभाग कर्मचारी व बाळू सोनवणे यांना पाचारण करण्यात आले। लांडोर मोराला ताब्यात घेऊन पुढील उपचारासाठी तळेगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले, परंतु उपचारादरम्यान मोराचा मृत्यू झाला, त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली। त्या ठिकाणी भाऊसाहेब कदम, अंकुश रसाळ, रवी कदम, समाधान गोजरे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते। त्यावेळेस प्राणीमित्र भागवत झाल्टे यांनी अगोदर मोर, हरिण, कोल्हा, रानपिंग, पाळीव कुत्रा, बैल अशांना जीवदान दिले आहे। झाल्टे यांनी प्रशासनाला पुन्हा एकदा कळकळीची विनंती केली, मोकाट श्वानाचा लवकरात लवकर बंदोबस्त करावे, कारण ते इतके हिंस्र झाले आहे की माणसांवरती पाळीव प्राण्यांवरती मोठ्या प्रमाणात हल्ला करत आहे, त्यामुळे यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी झाल्टे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली आहे। आनंद बडोदे, दक्ष न्यूज, चांदवड। दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सकाळपासूनच गणपती बाप्पाला आपल्या घरी नेण्यासाठी ढोल ताशांच्या संबळाच्या तालावर वाजत गाजत नाचत गणेश भक्तांनी भाविकांनी मोठ्या उत्साहात मिरवणूक काढून आपापल्या घरी गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली। नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील आठवडी बाजारातील प्रांगणात सकाळपासूनच गणपती बाप्पा खरेदी करण्यासाठी गणेश भक्तांची चढावड पाहावयास मिळाली। सकाळपासूनच चांदवड शहरामध्ये ढगाळ वातावरण होते, रिमझिम पावसाचे देखील वातावरण होते, तरी देखील गणपती बाप्पा आज विराजमान होणार आहे म्हणून निसर्ग राजांनी देखील आपली कृपादृष्टी गणेश भक्तांवर टाकत रिमझिम पावसाला सुरुवात केली। या प्रसंगी आठवडे बाजाराच्या प्रांगणात गणपती बाप्पा खरेदीच्या अनेक स्टॉल बघाव्यास मिळाले। यावेळी गणपती बाप्पा विराजमान करण्यासाठी लागणारे पूजेचे विविध साहित्य त्यांचे देखील स्टॉल यावेळेस थाटामाटात थाटलेले पाहावयास मिळाले। यामध्ये गणपती बाप्पाला लागणारे 5 फळे, केळी, आवळा, सफरचंद, सीताफळ, चिक्कू, पूजेचे सामान मधले वस्तू, नारळ, उदबत्ती, कापूर, खडीसाखर, हळद, रुई, पान, अशोक पान, हरळ, जांब, सीताफळ अशी विविध फळे, तसेच गुलाल, सुपारी, बादाम, खारीक, खोबरा, वाटी, तसेच पेढे, मोदक, गणपती बाप्पाचे फेटे, डोक्याला लावायची पट्टी, गणपतीच्या नावाची, गणपती बसवण्याचे आसन, लाइटिंग माळा, कागदी फुलं, प्लास्टिकने बनवलेले फुलहार, तोरण, बॅकग्राऊंड पडदे आदी घेण्यासाठी गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती। कसं दिले रे बाबा हे? 40 रुपये जोडी। अजून काय काय प्रकार आहे आपल्याकडे? भरपूर प्रकार आहे। हे काय म्हणता याला? तोरणे, लटकणे, आसने, ओढणे, तिकडं अजून त्याच्यानंतर पडदे, पूजेचं साहित्य आहे,
विविध प्रकारचे हार हारांमध्ये प्रकार तोरण आहे, वस्त्रमाळे, पडदे, झेंडूचे फुलं आहे, भरपूर प्रकारचे। हॅलो भाऊ, तुम्ही गणपती व्यवसाय करतात, दुष्काळाचा सावट आहे सध्या तालुक्यामध्ये, पाणी नाही, पाऊस नाही, तर गणपती व्यवसायावर काही परिणाम झालेला आहे का? नाही नाही, लोकांची जी श्रद्धा आहे त्या पद्धतीने एकदम ओके हो, त्या सालाबादप्रमाणे लोक बसायचा त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स आहे, चांगला प्रतिसाद मिळत आहे तुम्हाला, चांगला प्रतिसाद आहे। आजचा पहिला दिवस गणपती चतुर्थीचा आहे, या अनुषंगाने तुमची विक्री जोरात आहे का मंदावलेली आहे? नाही नाही, जोरात आहे, जोरात आहे, विक्री जोरात आहे, काही मंदावलेली नाही, लोकांची जे भावना आहे आजही विश्वास आहे देवाने, लोकांचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे का? हो एकदम बराबर। ताई तुम्ही गणपती घेतोय आम्ही, अजून काय काय? अजून घेणार आहे गणपतीला बसवून घेणार आहे, अजून नारळ हार फुलं पानं। गणपती कधी बसवणार आहे? आता एक वाजेला, एक वाजताला मुहूर्त काढला का तुम्ही? नाही मग, पण यंदा दुष्काळाच्या सावटे तुम्हाला गणपती बसवण्यासाठी काय वाटतं? काय नाही, आता जे आहे ते आहे, पडलाय पाऊस, बरं वाटतंय थोडं, बसून देऊ गणपती, करतो निविदा आम्ही, मेथीची भाजी, पुरण पोळ्या। किती वर्षापासून तुम्ही घरी गणपती बसवता? 5-6 वर्ष झाले, म्हणजे असा गंध आम्ही 15 वर्षापासून बसवतो। या प्रसंगी गणेश भक्तांमध्ये एक उत्साहाचे वातावरण चांदवड शहरामध्ये बघावयास मिळाले। त्याचप्रमाणे लहान मुलं गणपती घेण्यासाठी आपल्या आई वडील, काका, मामा, पप्पांसोबत मोठ्या भक्तिभावाने गणपती आपल्या घरी बसवण्यासाठी बाजारामध्ये येऊन गणपती बाप्पाची खरेदी केली। यावेळी लहान चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर एक उत्साहाचे व मनोबल वाढवण्याचे वातावरण पाहावयास मिळाले। गेल्या काही दिवसापासून पावसाने दडी मारल्याने सगळीकडे दुष्काळाचे सावट पसरलेले असून देखील गणपती बाप्पा खरेदी करण्यामध्ये असे दुष्काळाचे सावट कुठेही बघावयास मिळाले नाही। आनंद बडोदे, दक्ष न्यूज, चांदवड। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही, चला तर मग आताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपिंग आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर। येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज, यात मोबाईल कवर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेनड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात। यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध, तसेच अर्जंट मोबाईल रिपेरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल। त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल। तर वाट कसली बघताय, चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपिंग व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर। आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक। संपर्कासाठी नंबर 97-62-59-12-18, 97-62-59-12-18। चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपिंग व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला। आपल्या घरातल्या चिमुकली किंवा चिमुकल्याचा जन्म उत्सव साजरा करा आता दक्ष न्यूज सोबत। आपल्या बाळाच्या वाढदिवसाची शुभेच्छा जाहिरात करा दक्ष न्यूज वर, तीही विनामूल्य। चला तर मग जाहिरात दाखवण्यासाठी पुढील क्रमांकावर वाढदिवसाच्या 2 दिवसाअगोदर आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर बाळाचा फोटो आणि जन्मतारखेसहित माहिती पाठवा। आमचा व्हॉट्सअप क्रमांक 95-11-94-41-11, 95-11-94-41-11। चला तर मग उचला फोन आणि आपल्या चिमुकलीचा किंवा चिमुकल्याचा वाढदिवस साजरा करा दक्ष न्यूज सोबत।
लवकरच सुरू होत आहेत। उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी दक्ष न्यूज प्रस्तुत दक्ष चर्चा। चर्चा दक्षची, प्रश्न तुमच्या मनातील। नाशिक शहर व जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, कृषी, क्रीडा, मनोरंजन, शासन, प्रशासन, आरोग्य सह इतर सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या सोबत दिलखुलास चर्चा आणि प्रश्न तुमच्या मनातील। लवकरच घेऊन येत आहोत दक्ष चर्चा। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। अंकल एक मिनट प्लीज। वो छोड़ो, ये सब लेते हैं। अरे इतना सारा? बहुत सस्ता है। स्मार्ट है बेटा, ये सस्ता सामान हमें बहुत महंगा पड़ता है। कोई बात नहीं अंकल, चिल। खराब हो जाएगा तो नया खरीद लेंगे। सारा काम मेरा बेटा ही करेगा, ये बच्चे कुछ नहीं करेंगे। ओ हेलो अंकल, क्या कौन है? कौन आपका बेटा? इंडियन आर्मी में है, आजकल सियाचिन बॉर्डर पे पोस्टेड है। बेटा ये जो तुम विदेशी सामान खरीदते हो ना, इन्हीं पैसों से एक पड़ोसी देश हमारे जवानों से लड़ने के लिए हथियार बनाता है। बेटा एक बात कहूं, आप लोग टीपी में अपना तिरंगा तो लगाते हो, लेकिन वहां का सामान खरीद कर उनकी सेना को मजबूत बना देते हो। सॉरी अंकल, ऐसा तो हमने कभी सोचा ही नहीं था। एक मिनट। या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी, आजचा हा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं, ह्याच वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। श्री आतिश भाऊ पवार, राष्ट्रवादी दिंडोरी तालुका सरचिटणीस यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक मित्र परिवार कसबे वणी व दिंडोरी तालुका। आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन 19 सप्टेंबर रोजी होत असून त्यांच्या स्वागतासाठी अबाल वृद्ध सज्ज झाले आहेत। बाप्पांच्या या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे सार्वजनिक मंडळांकडून आणि घरोघरी तयार करण्यात येणारी आकर्षक सजावटीची आरास। या पार्श्वभूमीवर दक्ष न्यूज आणि पोलीस मित्र परिवार समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सजावट व आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। त्यात शहरातील सहाही विभागातील उत्कृष्ट आरास असलेल्या मंडळांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत। उत्कृष्ट सजावटीसह उत्कृष्ट मूर्ती, उत्कृष्ट समाज प्रबोधनपर आणि पर्यावरणपूरक देखावा, तसेच शिस्तबद्ध मिरवणूक या निकषांच्या आधारे ही स्पर्धा होईल। विजेत्या मंडळांना विभागावर प्रत्येकी प्रथम 3 क्रमांकाचे व एक उत्तेजनार्थ अशी एकूण 24 पारितोषिके देण्यात येतील। त्यात पूर्व, पश्चिम, पंचवटी, सातपूर, सिडको आणि नाशिक रोड या भागांचा समावेश आहे। घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेत शहरातून एकूण प्रथम 3 क्रमांकाचे व 2 उत्तेजनार्थ असे एकूण 5 पारितोषिके देण्यात येतील। ही स्पर्धा निःशुल्क असून सहभागी होण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरणे बंधनकारक आहे। प्रत्येक सहभागी मंडळांना व कुटुंबांना प्रमाणपत्र देण्यात येतील। स्पर्धेत सहभागासाठी गणेश स्थापना 19 ते 26 सप्टेंबर गणेश विसर्जन दरम्यान आहे, यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद
मंडळांनी व घरगुती गणेश भक्तांनी घ्यावी। अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 94 41 11 95 11 94 41 11 तसेच 93 25 43 33 31 93 25 43 33 31 या क्रमांकावर। गजानना श्री गणराया आदि वंदू तुझ मोरया, वंदन करतो गणरायाला हात जोडतो वरद विनायकाला, प्रार्थना करतो गजाननाला सुखी ठेव नेहमी सर्व गणेश भक्तांना, गणेश उत्सवाच्या लाख लाख शुभेच्छा। सर्व गणेश भक्तांना दक्ष न्यूज परिवारातर्फे सुरू होणाऱ्या गणेश उत्सवाच्या लाख लाख शुभेच्छा। दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। देवळाली कॅन्टोनमेंट बोर्ड हद्दीतील रस्त्यांची झालेली दुर्दशा लक्षात घेऊन नाशिक रत्न कार्य सम्राट खासदार हेमंत गोडसे यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून रस्ते कॉन्क्रिटीकरण व डांबरीकरणासाठी 9 कोटी 20 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून घेतला असून नागझिरा नाला ते भगूर पांडुर्ली या रस्त्याची ही दुरुस्तीसाठी 1 कोटी 24 लाखांचा निधी मंजूर करण्यात आलाय। या कामांचा भूमिपूजन सोहळा काल रविवार दिनांक 17 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता संसारी नाका चौफुलीवर आयोजित करण्यात आला। सदर भूमिपूजन देवळालीतील उद्योजक व दानशूर व्यक्तिमत्व महाराज बिरमानी यांच्या हस्ते करण्यात आले। सदर कार्यक्रमाप्रसंगी कॅन्टोनमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर गजबी एम, कॅन्टोनमेंट बोर्ड उपाध्यक्ष प्रीतम आढाव उपस्थित होते। सदर उद्घाटन प्रसंगी रिपाईचे ज्येष्ठ नेते यांनी खासदार हेमंत गोडसे हे विकास पुरुष म्हणून संबोधिले आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत त्यांना केंद्रीय मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली। दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय बिरमानी साहेब यांच्या हस्ते इथं संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले कॅन्टोनमेंट बोर्डाचे सीईओ खासदार साहेबांचा उल्लेख करण्याचं करतो माझ्या याच्यातून बोलताना, आणि सर्व आजी माजी नगरसेवक लोकप्रतिनिधी सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी तात्या निसार खानजी सर्व पक्षांचे पदाधिकारी जवळ यांचे नागरिक, हा अत्यंत महत्त्वाचा हा एक क्षण आहे। मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना आजच्या हा वाढदिवस आदरणीय मोदीजींचा आहे याचं औचित्य साधून जे आपणनी आज हा कार्यक्रमाचा दिवस निवडला आहे मी आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय मोदी साहेबांना दीर्घ आयुष्य लाभो अशा सदिच्छा व्यक्त करतो। त्याचबरोबर विश्वकर्माजी व कार्य सम्राट यांनी देवळाली कॅम्पच्या विकासासाठी आज करोडोचा निधी आणलेला आहे आणि आज आपल्या सर्वांच्या नागरिकांच्या हस्ते त्यांनी आज या रोडचं भूमिपूजन केलेलं आहे। आप्पाच्या संदर्भात सांगावंसं वाटतं, आप्पा हे विकास पुरुषाबरोबर हे लोहपुरुष आहे। त्याचं कारण असं आहे की माझ्या राजकीय जीवनामध्ये मी खूप खासदार पाहिले, खूप कोणी न काच वर करणारे पाहिले, कोणी पळणारे पाहिले, कोणी घरात बसणारे पाहिले, पण एकमेव खासदार आपल्या लोकप्रिय आणि हृदयात बसलेला जनतेचा ते म्हणजे हेमंतआप्पा गोडसे। कोणताही माणूस असो, लहान मुलगा असो या मोठा व्यक्ती असो, काम काय हे सांग आणि
काही न पाहता पत्र देणं ही तोंडाची बात नाही. एका खासदाराचं पत्र देण्या जाणं तोंडाची बात नाही. पण आपण या जनतेचा सेवा जनतेसाठी तो उदार मनाने जे समाज कार्य तो विकास केला तो वाखेडण्या जोगा आहे. म्हणून मी आप्पा आप्पा केवळ आता इथं थांबायचं नाहीये, आपल्याला परत दिल्ली गाठायची आहे आणि दिल्ली बरोबर आपल्याला मंत्रिपदही गाठायचं आहे. आणि आम्ही देवळाले कॅप नव्हे पण नाशिक जिल्ह्यातील लाखो लोक तुमच्या पाठीशी आहे. कारण तुमचा स्वभाव मितभाषिक न कोणाला दुखावणारा असा नेता त्याच्या विकासाच्या कामाला आपण देवळाले कॅम्पच्या सर्वांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि असंच कार्य सातत्याने तेवत ठेवू अशी शुभेच्छा देऊन इथेच थांबतो. पटेल रोड त्यानंतर आनंद रोड आणि अंतर्गत शहरातील सर्वच रस्त्यांचा आज या ठिकाणी काही रस्त्यांचं काँक्रिटीकरण काही रस्त्यांचं डांबरीकरण आणि म्हणून आपल्या शहरातील सर्वच रस्ते हे पुन्हा एकदा नव्याने झळाळणार आहेत. आणि त्याच्या या शुभारंभाप्रसंगी उपस्थित ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हे शुभारंभ करण्यात आला असे आपल्या सर्वांचे दानशूर व्यक्तिभक्त निर्माणी महाराज आपल्या देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डाचे सर्वच माजी उपाध्यक्ष आपल्या विद्यमान व्हाईस प्रेसिडेंट प्रीतमताई आव त्यानंतर सी ओ साहेब उपस्थित सर्वच देवळालीवासी खरं तर गेले अनेक वर्षापासून म्हणजे आज जी सुरुवात या ठिकाणी होते त्या सर्वच आपल्या सदस्यांना या ठिकाणी माहिती आहे. या अगोदर कॅन्टोनमेंटला राज्य शासनाकडून कधीही निधी मिळत नव्हता परंतु गेल्या 5 वर्षामध्ये सातत्यानं म्हणजे आपल्या देवळाली कॅम्पचा नागरिक सर्व प्रकारचे कर सब टॅक्सेस भरने के बावजूद भी हमारे देवलाली को स्टेट गवर्नमेंट से कुछ भी नहीं मिलता था. और हमने लगभग 4-5 साल से हर टाइम वहाँ पे कोशिश की सेंट्रल गवर्नमेंट में यहाँ पे स्टेट गवर्नमेंट में कि हमारे हम अगर सब टैक्सेस भरते तो हमारे को जो बेसिक नेसेसिटीज है वो मिलनी चाहिए, वो हमारा हक है. और वो टाइम पे स्टेट गवर्नमेंट ने फिर लास्ट ईयर 2 साल पहले जब फडणवीस साहब सीएम थे तभी उन्होंने अब हमारे महाराष्ट्र के सभी 7 कैंटोनमेंट को पैसा देना शुरू किया. वो टाइम पे वो 5 करोड़ रुपया दिया था उसमें लैम रोड हुआ और उसके बाद फर्स्ट टाइम म्हणजे आज म्हणजे मला जसं ठाकरेंनी सांगितलं तर सगळ्यात पहिल्यांदा या अगोदर आपण केंद्राच्या माध्यमातून जवळजवळ 65 कोटी रुपये अंतर्गत ड्रेनेजसाठी त्या ठिकाणी आणले. आज आपण पाहतोय आपल्या बऱ्यापैकी ड्रेनेजचा प्रॉब्लेम बऱ्यापैकी माझ्या मला असं वाटतं का 60% शहरामधला तर बऱ्यापैकी झाला सॉल्व्ह झालेला. त्यानंतर दुसरा जो मुद्दा रस्त्यांचा होता रस्ते देखील पूर्ण या ठिकाणी होत आहेत. त्यानंतर रेस्ट कॅम्प रोड आहे त्याला देखील 25 कोटी रुपये मंजूर झाले त्याचा देखील आता शुभारंभ त्या ठिकाणी होतो आहे. त्यानंतर आपण 5 कोटी रुपये मंजूर केले त्याच्यामध्ये विशेषतः देवी मंदिरजवळ 2.5 ते 3 कोटी रुपयाचा एक आपल्या सर्व देवळाली कॅम्पवासियांना कुठं हॉल नाही आहे म्हणजे छोटा कुठं जायचं ठरलं तर आपले कुठे 2 हॉल आहे एक मोठा 2.5 ते 3 कोटी रुपयाचा एक मोठा हॉल आणि लॉन सामाजिक सभागृह त्या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर आपल्या मार्केटला देखील एक चांगल्या प्रकारचे बैठक व्यवस्था त्या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर आपल्या आनंद रोडला देखील आनंद रोडच्या ग्राउंडवर देखील विकासाची कामं त्या ठिकाणी होणार आहेत आणि म्हणून बरेचशी कामं राज्य शासनाच्या माध्यमातून आपले राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब अजितदादा यांच्या माध्यमातून एक चांगली संधी आपल्या सर्वच देवळाली कॅम्पवासियांना म्हणजे मला तर असं वाटतं का निश्चित आपल्या कराची परत फेड ही मिळायला सुरुवात झालेली आणि निश्चित या माध्यमातून आपल्या नाशिक आपल्या देवळाली कॅम्पचा विकास हा होणार आहे. जसं आता ठाकरेंनी सांगितलं का आपला केंद्र शासनाचा जसा प्रस्ताव आहे तस आपल्या सर्वच कॅन्टोनमेंट्स ह्या राज्यांनी ताब्यात घ्याव्यात या संदर्भामध्ये जी काही विचार आणि बैठका चालू आहे या संदर्भामध्ये आपण देखील त्यांची बाजू जाणून घेण्यासाठी गेलो होतो आणि त्यामध्ये देखील केंद्र शासनाचं असं म्हणणं आहे की आमचं ज्यावेळेस ह्या कॅन्टोनमेंटच्या स्थापना झाल्या तर त्या मूळ त्याचं असं होतं का कॅन्टोनमेंट हे फक्त एरियाच्या आजूबाजूची एरिया ही सिक्युरिटी म्हणा किंवा एक कवर म्हणून असावी असा तो उद्देश होता आणि मग आम्ही सर्व्हिसेस का द्यायच्या. परंतु आज आपण जर बघितलं तर कॅन्टोनमेंटच सगळ्या आर्मीला सर्व्हिसेस देतं आपले सर्व्हिस चार्जेस जवळजवळ
अनेक असे घर आपले ज्या ठिकाणी अडकून पडलेले आहेत या संदर्भामध्ये मला असं वाटतं की आपण निश्चित यांची एक चर्चा झाल्यानंतर आपण देखील एक बैठक घेणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपण बैठक घेऊन सगळ्यांची मतं जाणून घेऊ आणि त्यानंतर तो निर्णय घेऊ. मी आज या ठिकाणी जे काही कामाची सुरुवात होती ते निश्चित लवकरात लवकर आपण इतरही जे काही विषय असतील ज्येष्ठांना देखील 40-40 लाखाचे हॉल या ठिकाणी होणार आहे. कॅम्पला एक आणि लॅम रोडला एक अशा बऱ्याचशा सुविधा या ठिकाणी होत आहे. आपण आता आरोग्य असेल, शिक्षण असेल, अशा इतरही सुविधांसाठी निश्चित या ठिकाणी प्रयत्न करून आपल्या नागरिकांना जास्तीत जास्त सेवा म्हणजे सुविधा देण्याचं काम या ठिकाणी करू अशीच ग्वाही या निमित्ताने देतो. धन्यवाद. कॅन्टोनमेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष बाबूराव मोजाड, सचिन ठाकरे, प्रभावती धिवरे, भगवानदास कटारिया, तानाजी करंजकर, निलेश गाढवे पाटील, रमेश गायकर, दिनकरराव पाळदे, रतन चावला, संजय भालेराव, गोरख खरजूल, नीता गोडसे, आर डी जाधव, रतन कासार, सुरेश निकम, जीवन गायकवाड आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. भैयासाहेब कटारे, दक्ष न्यूज, देवळाली कॅम्प, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. ठाण्याहून धुळ्याच्या दिशेने निघालेल्या स्विफ्ट कार आणि कंटेनरचा नमो कार तीर्थ 1 किलोमीटर मागे भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. ठाण्याहून परतीचा प्रवास करत असताना धुळे येथील नगरसेवक किरण हरिचंद्र अहिरराव, प्रवीण मधुकर पवार, कृष्णकांत चिंधामाळी, अनिल विष्णू पाटील हे चौघे जण ठाण्याहून स्विफ्ट कारने येत असताना चांदवडपासून 16 किलोमीटर अंतरावर असलेले नमो कार तीर्थ 1 किलोमीटर मागे स्विफ्ट कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये 4 जण जागीच ठार झालेत. अपघात एवढा मोठा होता की स्विफ्ट कारची 2 एअरबॅग फुटून सुद्धा अपघातामध्ये कोणी बचावले नाही. सकाळी 7:30 वाजता हा अपघात झाला असून घटनास्थळी सोमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मृत्यूमुखी पडलेल्या 4 जणांना चांदवड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच धुळे येथील हजारो कार्यकर्ते चांदवड ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल झाले. नातलगांनी गर्दी केली होती. यामध्ये नगरसेवक किरण अहिरराव यांचे लहान भाऊ धुळे येथील डॉक्टर महेश अहिरराव, बालरोग तज्ज्ञ धुळे, तहसीलदार बहीण जयश्री अहिरराव गांगुर्डे, कार्यक्षेत्र नाशिक सिटी चांदवड येथील तहसीलदार मंदार कुलकर्णी, चांदवडचे नगरसेवक भूषण कासलीवाल आदींच्या चांदवड ते राजकीय क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. अपघाताच्या घटनास्थळी वडनेर भैरवचे PSI RK त्रिभुवन पोलीस कर्मचाऱ्यांसह दाखल झाले होते. कंटेनर क्रमांक NL01AF0443 व स्विफ्ट कार क्रमांक MH15DS1500 कंटेनर हा रोडच्या बाजूला पंचस्थितीत उभा असताना समोरून येणाऱ्या स्विफ्ट कारने कंटेनरला ड्रायव्हरचा स्विफ्टवरील ताबा सुटल्याने मोठा भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच सोमा कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी वाहतुकीसाठी होणारा अडथळा दूर केलाय. नगरसेवक किरण हरिचंद्र अहिरराव, 2 मुले, पत्नी डॉक्टर महेश अहिरराव, बहीण तहसीलदार जयश्री अहिरराव, आई असा परिवार आहे. तर कृष्णकांत माळी हे ज्ञानज्योती विद्याप्रसारक संस्थेचे मुख्याध्यापक व उपसरपंच मोघन तालुका धुळे जिल्हा धुळे येथे कार्यरत आहेत. तर उर्वरित दोघे मित्र आहेत. चारही मृत्यूमुखी पडलेल्यांना सोमा कंपनीच्या रुग्णवाहिकेतून व नरेंद्र महाराज यांच्या रुग्णवाहिकेतून चांदवड येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. वडनेर भैरव पोलीस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा दाखल असून अधिक तपास PSI RK त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करत आहेत. आनंद बडोदे, दक्ष न्यूज, चांदवड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. पळसून नाशिकला जाणाऱ्या बसला घागबारी येथे अपघात झाल्याने 7-8 जण जखमी झाले असून
जखमींना वणी ग्रामीण रुग्णालय व बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नितीन देशमुख, तुषार गायकवाड, तुळशीदास पिठे, उमेश महाले, पोलीस पाटील गोपाळ गायकवाड व स्थानिक नागरिकांच्या मदतीने दाखल करण्यात आले. गेल्या 2 दिवसापासून परिसरात पाऊस सुरू असून पळसानहून नाशिक येथे जाणारी बस क्रमांक MH 14 BT 4508 ही घागबारी येथे आली असता रस्त्यावर चिखल असल्याने बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. मात्र बस चालकाने प्रसंग आवधान दाखवित नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असताना बस एका झाडाला अडकल्याने मोठा अपघात होण्यापासून बस बचावली. या अपघातात वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेले जखमी ताराबाई दिनकरराव देशमुख वय 70 वर्ष, मधुकर दयाजी वाघमारे वय 80 वर्ष व पुष्पा कमळकर भोये वय 26 वर्ष हे असून यातील पुष्पा भोये हिला गंभीर दुखापत झाल्याने तिला पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून कळवण व पिंपळगाव मॅनेजर यांनी ग्रामीण रुग्णालयाला भेट देत जखमींची विचारपूस करत 500 रुपयांची मदत केली व उपचारासाठी महामंडळाकडून मदत होईल याचे आश्वासन दिले. अपघाताचा पुढील तपास सुरगाणा पोलीस करत आहेत. शेतात काम करत असताना तिथे नाशिक पळसन 85 डेबोची गाडी घागबारी येथे पाऊस चालू असताना स्लिप झाली आणि तिथे गाडीत बरेच प्रवासी असल्याकारणाने गाडी तिथं झाडाला अडकल्यामुळं तिथं थोडीशी हे झाली, गाडी साईडला गेली. 7-8 प्रवासी आपले जखमी झालेले आहेत, त्यांना त्या आपल्या वणी रुग्णालयात इथं दाखल केलं. काही बोरगावला नेले. स्थानिक तरुण पोरांनी तिथं जाऊन मदत केली त्यांना आणि दवाखान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम गागवारी येथील तरुण कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. सतीश इंद्रेकर, दक्ष न्यूज, वणी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त नाशिक शहर, किरण कुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 नाशिक शहर, नितीन जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नाशिक शहर यांनी नाशिक शहरातील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंचवटी पोलीस स्टेशन अनिल शिंदे यांनी गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित केदार व पथक यांना पंचवटी पोलीस ठाणे तसेच पोलीस आयुक्तालयातील मोटरसायकलच्या चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या. दिनांक 14/9/2023 रोजी पहाटे 4:15 सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक DM वनवे, पोलीस हवालदार सागर कुलकर्णी, पोलीस नाईक निलेश भोईर, पोलीस नाईक दीपक नाईक, पोलीस नाईक कैलास शिंदे, पोलीस नाईक संदीप मालसाने, पोलीस शिपाई विष्णू जाधव, पोलीस शिपाई वैभव परदेशी असे रात्र गस्त करीत असताना एक इसम हा काट्या मारुती चौक पंचवटी नाशिक येथे येणार असल्याचे समजल्याने सदर पथकासह काट्या मारुती चौकाच्या आजूबाजूस सापळा लावून थांबले असता तेथे एक संशयित इसम हा विना नंबर प्लेटची मोटरसायकल घेऊन जाताना मिळून आला. त्यास पथकाने थांबविले असता तो पळून जाऊ लागला तेव्हा त्याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे त्याच्या ताब्यातील मोटरसायकल बाबत विचारले असता त्याने काही एक माहिती न देता उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने संशय येऊन अधिक तपास केला असता त्याने त्याचे नाव राजू प्रकाश पिंपळे वय 40 वर्ष राहणार बाजीराव गोदकर वस्ती सनन हॉटेलच्या पुढे शिर्डी तालुका राहता जिल्हा अहमदनगर असे सांगून सदरची मोटरसायकल त्याने त्याचा साथीदार शोएब गफूर शेख वय 24 वर्ष राहणार नांदूर मध्यमेश्वर रोड शेख वस्ती तास दिंडोरी गाव तालुका निफाड जिल्हा नाशिक यांच्यासह राहता जिल्हा अहमदनगर येथून चोरी केल्याचे समजते तेव्हा त्याच्याकडे पोलीस शिपाई विष्णू जाधव व संतोष पवार यांनी सखोल चौकशी करून नाशिक शहर व इतरत्र अजून काही मोटरसायकल चोरी केले आहेत अगर कसे याबाबत माहिती घेतली असता त्याने व त्याचा साथीदार शोएब शेख यांनी पंचवटी पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर 352/2023 भादवी 379 मधील 2 मोटरसायकल तसेच औरंगाबाद अहमदनगर जिल्ह्यातून वेगवेगळ्या कंपनीच्या मोटरसायकल
चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचा साथीदार शोएब गफूर शेख वय 24 वर्ष राहणार नांदूर मध्यमेश्वर शेख वस्ती तास दिंडोरी गाव तालुका निफाड जिल्हा नाशिक याच्याकडून त्याच्या राहत्या घराजवळून खालील मोटरसायकल हस्तगत करण्यात आले असून दोन्ही आरोपितांना अटक करण्यात आली आहे. हस्तगत केलेल्या मोटरसायकल एनफील्ड कंपनीचे बुलेट 4, बजाज कंपनीच्या पल्सर 3, होंडा कंपनीच्या युनिकॉर्न 3, होंडा कंपनीच्या स्प्लेंडर 6, इतर कंपनीच्या 3, एकूण 19 एकूण जप्त केलेला माल 13,50,000 रुपये किमतीचा. पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हा शोध पथकाने अत्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांच्यावरती ज्या हद्दीतील आसपास मोटरसायकल चोरल्या जातात त्यांच्यासाठी मोटरसायकल चोराचा शोध घेणे विशेष त्या अनुषंगाने मागील आठवडाभरामध्ये पंचवटी गुन्हा शोध पथकाने अत्यंत मेहनत घेऊन एकूण 19 या ठिकाणी मोटरसायकल त्यांनी रिकवर केलेल्या आहेत आणि यामध्ये 15 पेक्षा जास्त गुन्हे उघडकीस आलेले आहेत. त्यामध्ये एकूण 3 आरोपींकडे हा तपास करण्यात आला, 3 आरोपींना अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडून हा मोटरसायकल रिकवर करण्यात आलेले आहे आणि यामध्ये अजूनही तपास चालू आहे आणि पुढे देखील अधिकच्या मोटरसायकल आणखी रिकवर होऊ शकतात. ह्या गाड्या कुठून रिकवर करण्यात आल्या सर? ह्या गाड्या वेगवेगळ्या ठिकाणावर रिकवर करण्यात आल्या. वेगवेगळ्या यातील 2 गाड्या पंचवटी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आहेत आणि इतर ज्या गाड्या आहेत त्या नगर तसेच औरंगाबाद येथून चोरी करण्यात आलेल्या आहेत. एकंदर हे जे मोटरसायकल चोर आहेत ते सराईत आहे असं लक्षामध्ये येत आहे आणि यांनी आणखी इतरही ठिकाणी मोटरसायकल चोरी केल्याची शक्यता आहे. त्यानुसार आणखी तपास सुरू आहे आणि आणखी मोटरसायकल रिकवर होऊ शकतात. सर, लोकांना काय सांगाल आपण ह्या निमित्ताने की आपण काय काळजी घेतली पाहिजे आपल्या गाडी? या निमित्ताने एक आव्हान सर्वांना करण्यात येईल की जेव्हा आपण आपली मोटरसायकल घेऊन कुठे बाहेर जातो त्यावेळेस आपली मोटरसायकल पार्क करताना आपण शक्यतो नजरेच्या टप्प्यात पार्क करावी. त्याचबरोबर जे आपलं हँडल लॉक आहे मोटरसायकलच्या हँडल लॉकच्या भरोशावर राहू नये. मोटरसायकलचं हँडल लॉक अतिशय सहजपणे तोडता येत त्यापेक्षा एक जे मोटरसायकलच्या व्हीलला लॉक लावता येतं ते जर लॉक त्यांनी लावलं तर मोटरसायकल चोरणं शक्य होणार नाही. तर सर्वांना आव्हान करण्यात येत आहे आपल्या मोटरसायकलसाठी जास्तीत जास्त व्हील लॉक किंवा टायर लॉक करा होतं त्याचा वापर करण्यात यावा. 3 आरोपीपेक्षा जास्त आरोपी निष्पन्न होण्याची काही शक्यता आहे? आणखी आरोपी निष्पन्न होऊ शकतात त्या दृष्टीने तपास सुरू आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डीएम वनवे हे करीत आहेत. सदरची कामगिरी अंकुश शिंदे पोलीस आयुक्त नाशिक शहर, किरण कुमार चव्हाण पोलीस उपआयुक्त परिमंडळ 1 नाशिक शहर, नितीन जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नाशिक शहर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे पंचवटी पोलीस ठाणे नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित केदार सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन परदेशी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक काकड सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वनवे पोलीस हवालदार कुलकर्णी पोलीस हवालदार गुंबाडे पोलीस नाईक नाईक पोलीस नाईक नांदुर्डीकर पोलीस नाईक शिंदे पोलीस नाईक भोईर पोलीस नाईक मालसाने पोलीस नाईक शिंदे पोलीस नाईक लोणारे पोलीस शिपाई पवार पोलीस शिपाई जाधव पोलीस शिपाई पवार पोलीस शिपाई साबळे पोलीस शिपाई महाले पोलीस शिपाई पचलोरे पोलीस शिपाई परदेशी पोलीस शिपाई कैलास वाघचौरे अशांनी संयुक्तरित्या कामगिरी केलेली आहे. दक्ष न्यूज क्राइम रिपोर्टर प्रवीण गोतीसे, दक्ष न्यूज नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही,
चला तर मग आताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कवर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध, तसेच अर्जंट मोबाईल रिपेरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97-62-59-12-18, 97-62-59-12-18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. आपल्या घरातल्या चिमुकली किंवा चिमुकल्याचा जन्मोत्सव साजरा करा आता दक्ष न्यूज सोबत. आपल्या बाळाच्या वाढदिवसाची शुभेच्छा जाहिरात करा दक्ष न्यूजवर, तीही विनामूल्य. चला तर मग जाहिरात दाखवण्यासाठी पुढील क्रमांकावर वाढदिवसाच्या 2 दिवसा अगोदर आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर बाळाचा फोटो आणि जन्मतारखेसहित माहिती पाठवा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक 95-11-94-41-11, 95-11-94-41-11. चला तर मग उचला फोन आणि आपल्या चिमुकलीचा किंवा चिमुकल्याचा वाढदिवस साजरा करा दक्ष न्यूज सोबत. लवकरच सुरू होत आहे उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी दक्ष न्यूज प्रस्तुत दक्ष चर्चा. चर्चा दक्षची, प्रश्न तुमच्या मनातील. नाशिक शहर व जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, कृषी, क्रीडा, मनोरंजन, शासन, प्रशासन, आरोग्यसह इतर सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या सोबत दिलखुलास चर्चा आणि प्रश्न तुमच्या मनातील. लवकरच घेऊन येत आहोत दक्ष चर्चा. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. अंकल एक मिनट प्लीज. वो छोड़ो, ये सब लेते हैं. अरे इतना सारा? बहुत सस्ता है. स्मार्ट है बेटा, ये सस्ता सामान हमें बहुत महंगा पड़ता है. कोई बात नहीं अंकल, चिल. खराब हो जाएगा तो नया खरीद लेंगे. सारा काम मेरा बेटा ही करेगा, ये बच्चे कुछ नहीं करेंगे. ओ हेलो अंकल. क्या, कौन है, कौन आपका बेटा? इंडियन आर्मी में है, आजकल सियाचिन बॉर्डर पे पोस्टेड है. बेटा ये जो तुम विदेशी सामान खरीदते हो ना, इन्हीं पैसों से एक पड़ोसी देश हमारे जवानों से लड़ने के लिए हथियार बनाता है. बेटा एक बात कहूं, आप लोग डीपी में अपना तिरंगा तो लगाते हो, लेकिन वहां का सामान खरीद कर उनकी सेना को मजबूत बना देते हो. सॉरी अंकल, ऐसा तो हमने कभी सोचा ही नहीं था. वी आर एक मिनट. या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी. आजचा हा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं, ह्याच वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. श्री आतिश भाऊ पवार, राष्ट्रवादी दिंडोरी तालुका सरचिटणीस, यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक मित्र परिवार कसबेवणी व दिंडोरी तालुका.
आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन 19 सप्टेंबर रोजी होत असून त्यांच्या स्वागतासाठी अबाल वृद्ध सज्ज झाले आहेत. बाप्पांच्या या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे सार्वजनिक मंडळांकडून आणि घरोघरी तयार करण्यात येणारी आकर्षक सजावटीची आरास. या पार्श्वभूमीवर दक्ष न्यूज आणि पोलीस मित्र परिवार समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सजावट व आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात शहरातील 6 विभागातील उत्कृष्ट आरास असलेल्या मंडळांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. उत्कृष्ट सजावटीसह उत्कृष्ट मूर्ती, उत्कृष्ट समाज प्रबोधनपर आणि पर्यावरणपूरक देखावा तसेच शिस्तबद्ध मिरवणूक या निकषांच्या आधारे ही स्पर्धा होईल. विजेत्या मंडळांना विभागावर प्रत्येकी प्रथम 3 क्रमांकाचे व एक उत्तेजनार्थ अशी एकूण 24 पारितोषिके देण्यात येतील. त्यात पूर्व, पश्चिम, पंचवटी, सातपूर, सिडको आणि नाशिकरोड या भागांचा समावेश आहे. घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेत शहरातून एकूण प्रथम 3 क्रमांकाचे व 2 उत्तेजनार्थ असे एकूण 5 पारितोषिके देण्यात येतील. ही स्पर्धा निःशुल्क असून सहभागी होण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरणे बंधनकारक आहे. प्रत्येक सहभागी मंडळांना व कुटुंबांना प्रमाणपत्र देण्यात येतील. स्पर्धेत सहभागासाठी गणेश स्थापना 19 ते 26 सप्टेंबर गणेश विसर्जन दरम्यान आहे. यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद मंडळांनी व घरगुती गणेश भक्तांनी घ्यावी. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 94 41 11, 95 11 94 41 11 तसेच 93 25 43 33 31, 93 25 43 33 31 या क्रमांकावर. गजानना श्री गणराया आदि वंदू तुझ मोरया, वंदन करतो गणरायाला हात जोडतो वरद विनायकाला, प्रार्थना करतो गजाननाला सुखी ठेव नेहमी सर्व गणेश भक्तांना. गणेश उत्सवाच्या लाख लाख शुभेच्छा सर्व गणेश भक्तांना. दक्ष न्यूज परिवारातर्फे सुरू होणाऱ्या गणेश उत्सवाच्या लाख लाख शुभेच्छा. दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिकच्या मनमाड मध्ये सुसाट कारने दिलेल्या धडकेत गणेश मूर्ती घेण्यासाठी आलेल्या 7 चिमुकलीसह 5 ते 6 गणेश भक्त जखमी झाल्याची घटना समोर येते. तर रिक्षासह 4 ते 5 दुचाकींचेही नुकसान झाले असून मनमाड नांदगाव रोड वरील गणेश मूर्ती विक्री केंद्रासमोर हा भीषण अपघात झालाय. चालक नांदगावचा असून गणपती मूर्ती घेऊन नांदगावकडे जात असताना नियंत्रण सुटल्याने हा अपघात झालाय. अपघातानंतर कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जखमींवर मनमाड व मालेगावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. रुपाली केदारे, दक्ष न्यूज, मनमाड. दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. काल पालखेड चौफुली येथे आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने कंत्राटी भरती प्रक्रिया करण्याचा आदेश काढला असून त्या आदेशानुसार 9 कंपन्यांना भरती प्रक्रिया करण्याचा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले. तरी हा शासन निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा यासाठी काल रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्याम हिरे,
विधानसभा कार्याध्यक्ष संतोष रेहरे, महिला तालुका अध्यक्ष नगर सेविका शैलाताई उफाड़े, निकिता बावा अल्पसंख्यक तालुका अध्यक्ष तौशिफ मणियार, संदीप बेरे किसान तालुका अध्यक्ष छबू मटाले, उपाध्यक्ष भाऊसाहेब गणरे, सागर गुंबाड़े, मंजूर शेख, सुरेश गांगोड़े, अंकुश धनकर, अमोल भवर, सुभाष रेहरे, अनिल पवार, गुलाब शिंगाड़े, आप्पा धुळे, बाळासाहेब बोरस्ते आदी उपस्थित होते व राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष भास्कर भगरे सर व अनिल दादा देशमुख यांनी मार्गदर्शन केले. ज्या लोकांनी, ज्या माणसांनी आपल्या नोकऱ्यांमध्ये 50% महिलांना आरक्षण दिलं, ज्या माणसांनी आपलं भविष्य ओळखून सांगितलं, या तंत्राची सरकार करून युवकांना भविष्य नाही म्हणून पवार साहेब भविष्यामध्ये हा युवक तुमच्या विचाराच्या आणि राष्ट्रवादी युवक तर्फे जे आता या पुढे जी पद भरती भरणार आहे ती कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरणार आहे. या संदर्भात या शासनाने एक नवीन जीआर काढलेला आहे. या जीआर संदर्भात सर्व संपूर्ण महाराष्ट्रात आज आंदोलन होत आहे. आदरणीय शरद पवार साहेब, तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, युवकांचे प्रदेशाध्यक्ष महबूबाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आज संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन होत आहे. मी या सरकारला विनंती करतो की जो कंत्राटी जीआर काढलेला आहे त्यामध्ये अवकड ही सरकारची जी मागे जी यूपीएससी एमपीएससी सरकारची भरती असेल, ग्रामसेवक असेल, ही भरती व्हायची, ही परीक्षा अभ्यास करून व्हायची. आता परंतु तसं काही घडणार नाही. या सरकारने 9 कंपन्या अधिकृत केल्यात आणि त्या कंपनीमार्फत युवकांना रोजगार मिळणार आहे आणि त्या कंपनीला 15% कमिशन जाणार आहे. अशा प्रकारचं शासनाने या ठिकाणी जीआर काढलेला आहे. परंतु या जीआरने या युवकांचं आयुष्य धोक्यात येणार आहे, येणाऱ्या पिढी उद्ध्वस्त होणार आहेत. अशा प्रकारचा जो जीआर आहे हा कुठेतरी शासनाने रद्द करावा. याच्या निषेधार्थ आज दिंडोरी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही इथं आंदोलन करीत आहोत. तसेच अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे असतील. शेतकऱ्यांना कुठेही प्रकारे 12 तास वीज मिळत नाही. आता शेतीचा हंगाम चालू झालाय आणि मध्येच लगेच कुठेतरी वीज भार नियम चालू केलाय. तसेच दुसरा प्रश्न असेल की गेल्या मागील काळात जिल्हा बँकेने जिल्हा बँकेचे जे कर्मचारी आहेत हे शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन बहुत 100 लोक तिथं नेऊन ही दुर्मी वसुली चालू केली. ही त्वरित थांबवावी आणि शेतकऱ्यांना सरसगट कर्ज माफी करावी असे या ठिकाणी मी सांगतो. संतोष विदाते, दक्ष न्यूज, दिंडोरी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. शिव रस्त्यालगत राहत असलेले श्री भाऊसाहेब बाळा कदम कातरणी यांच्या गट नंबर 59 मध्ये सकाळी 8 सुमारास 2 कुत्र्यांच्या हल्ल्यात लांडोर जखमी झाला असताना लांडोरचा कुत्र्यांनी एक डोळा निकामी केला असून लांडोरच्या पूर्ण शरीरावर मोठ्या प्रमाणात चावा घेऊन जखमी केले होते. यावेळी सोमनाथ भाऊसाहेब कदम शेतकरी हातात काठी घेऊन मोकट कुत्र्यांना आरडाओरडा करून लांडोर याच कुत्र्याच्या हल्ल्यापासून सोडविले. त्यावेळी कुत्रे इतके हिंस्र झालेले आहेत, ते माणसांवरती हल्ला करण्याच्या तयारीत होते. सोमनाथ कदम यांनी ही माहिती सामाजिक कार्यकर्ते निसर्गप्रेमी श्री भागवत झाल्टे कातरवाडीकर यांना दिली व त्यांनी सकाळी 8:30 घटनास्थळी त्वरित भेट देऊन स्वतः त्या लांडोरला पाणी पाजल्यावर तो लांडोर बेशुद्ध अवस्थेत असताना लांडोर शुद्धीवर आला. झाल्टे यांनी वनविभाग कर्मचारी वनरक्षक मॅडम सोनाली वाघ चांदवाड यांना संपर्क करून सविस्तर माहिती दिली. त्यांनी त्वरित आपले वनविभाग कर्मचारी व बाळू सोनवणे यांना पाचारण करण्यात आले. लांडोर मोराला ताब्यात घेऊन पुढील उपचारासाठी तळेगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले, परंतु उपचारादरम्यान मोराचा मृत्यू झाला, त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली. त्या ठिकाणी भाऊसाहेब कदम, अंकुश रसाळ, रवी कदम, समाधान गोजरे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
त्यावेळेस प्राणी मित्र भागवत झळते यांनी अगोदर मोर, हरिण, कोल्हा, रानपिंग, पाळीव कुत्रा, बैल अशांना जीवदान दिले आहे. झळते यांनी प्रशासनाला पुन्हा एकदा कळकळीची विनंती केली. मोकाट श्वानाचा लवकरात लवकर बंदोबस्त करावे, कारण ते इतके हिंस्र झाले आहे की माणसांवरती, पाळीव प्राण्यांवरती मोठ्या प्रमाणात हल्ला करत आहे. त्यामुळे यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी झळते यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली आहे. आनंद बडोदे, दक्ष न्यूज, चांदवड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.